गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आम्ही सकाळी गेलेलो मायक्रोमध्ये. परी उठली, खालीच बसते आम्ही. तर आज सकाळी आम्ही गेलेलो मायक्रोमध्ये. तर मी विचार केला की मी तुमच्यासोबत मायक्रोची टूर शेअर करावी. तर काय झालं, मी जास्त नाही शूट करू शकले, थोडंफारच केलं. बट मी विचार केलं तेवढं ॲटलीस्ट तुमच्यासोबत शेअर करावं. आणि आज आहे ना संडे, आणि माहिती आहे मला खूप जास्त कामं पडलेत. शुभम पण गेला आहे, खूप बोर होत आहे. दोन तीन दिवस झाले शुभम जाऊन, 26 तारखेला गेला शुभम. आणि सगळं काम पडलं. आज काय झालं, ॲक्च्युली आम्ही उठलो पण उशिरा. मी 8:30 वाजता उठलो, त्यानंतर मायक्रोला पण जायचं होतं. मग मायक्रोला गेलो, तिकडनं येता येता आम्हाला 10 वाजले कम्प्लीट. आणि आता 11:45 वाजलेत. तर जस्ट मी चपात्या बनवल्या, आत्ता भाजी बनवायची आहे, शेपूची भाजी बनवणार आहे. आणि घर साफ करायचं, कारण काहीच नाही झालं, म्हणजे ब्लँकेटसुद्धा घडी नाही झाले. तर सगळं तसं तसं पडले आहे. आणि खरं सांगू तर माझी आंघोळ पण नाही झाली अजून. राज आंघोळ करून गेले जस्ट. तर माझी आंघोळ कधी उठते ते नाही मला माहिती, की अजून परी आहे, बट बघूया. तर मी विचार केला की चला मी आज मराठीत ब्लॉग करते, कारण की खूप दिवस झाले मराठीत केलाच नव्हता. आणि मध्ये शुभम होता, सगळे हिंदीत झाले. आणि आता माझे 1-2 ब्लॉग रेडी आहे की ते जातील. तर तोपर्यंत मी विचार केला की एक मराठी तरी करावा, आणि मराठीत करण्यात मला खूप आनंद होतो. तर बस त्याच्यामुळे, आणि बाकी काही नाही. तर चला, मी आता परी झोपली ना, तोपर्यंत फटाफट भाजी बनवते. शेपूची भाजी बनवणार आहे आज मी, मला आवडते पण. आणि ना काल म्हणजे काय झालं काय माहिती, मला ना काही जेवण्याचा मूडच नाही राहते. तर आज मी जर केला काहीतरी आवडीचं बनवून बघूया, पोहोच जाईल तरी काही. तर बस तेच, आणि बाकी काय नाही. म्हणजे सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. काय आहे म्हणजे थोडं लगेच नाही आहे, थोडं लवकरात लवकर ट्राय करू, बट आहे सरप्राईज आहे नक्की. आणि काय आहे ते तेव्हाच सांगेल आता नाही, कारण की सरप्राईज सरप्राईज राहायला पाहिजे. तर बस, आणि तुम्हाला मी परी दाखवते परी कशी झोपते. तर हे बघा माझ्या गंडेला कसं झोपलंय. तर आता मी फटाफट बनवून घेते भाजी, परी झोपली जोपर्यंत, आणि जेवढे काम होईल तेवढे करते. तर चला मी घेते तुम्हाला. तर त्याचं काय झालं ना, मी आताच चपात्या बनवल्या, तर माझं किचनही सगळं खराब पडले, कारण की ना. आणि काल मध्ये परीने मला खूप त्रास दिला, रात्री उठलेली ना ती त्यानंतर. तर माझं ना अर्धं लक्ष परीकडेच. तर ना मी काल रात्री भांडे पण नाही घासले, त्यामुळे भांडे पण पडले, सकाळचे चहाचे वगैरे पण आहेत. भांडे पण घासायचे आणि सगळंच करायचे. तर परी फक्त झोपून राहिली पाहिजे जास्त वेळी. आणि मिरच्या मी ना तोडून टाकणार आहे, कारण की मी ना काढून ठेवते मिरच्या, मग उगाच कसं पारी कापत होती. तर इथे मी शेपूची भाजी पण धुवून आणि कापून घेतली आहे, आणि डाळ भिजवली होती ती. मला तर डाळ शिजायला थोडी जास्त वेळ लागेल, कारण डाळ ना खूप कमी वेळ शिजवली, काय बोलतो, भिजवून ठेवलेली. तर भाजी होईपर्यंत मी जेवढं होईल तेवढं काम करण्याचा प्रयत्न करते. बघूया काय काय होतंय ते. माझं ना पूर्ण लक्ष परीकडे लागून राहिले, कारण की ती जर उठली ना हल्ली. उठली माझी आंबाबाई. असे काम करायचं बोललं ना की काही होतच नाही. तर शेपूची भाजी मी काय विचारण्यासाठी काय दाखवू ना, तुम्हाला माहितीच असेल. काय नाही, मी आता डाळ टाकेल, भाजी टाकेल, थोडं मीठ टाकेल, आणि त्यानंतर थोडीशी शिजू देईल आणि बंद करेल. तुम्ही डायरेक्ट झाल्यावर दाखवते, तोपर्यंत तुम्ही मायक्रोमध्ये मी काय काय शूट केलं तेवढं बघून घ्या, ठीक आहे? आणि मायक्रो कसे तेही बघा. तर ना मायक्रोमध्ये मी जस्ट आता एंटर केलं आहे, आणि हा ना ब्रेड पाव वगैरे तो सेक्शन आहे. तर इथं पाव, ब्रेड, केक, जे आपले कप केक वगैरे असतात ना, ते सगळं मिळतं, आणि ते पण म्हणजे फ्रेश बनवलेलं असतं. तर मायक्रो म्हणजे काय ना, इथलं एक बिग बाजार म्हणू शकतो आपण, की जिथं होलसेलमध्ये मिळतं. पण म्हणजे ज्यांचे इथं शॉप वगैरे, ज्यांचे हॉटेल्स वगैरे, ते लोक इथून शॉपिंग करतात जास्त प्रमाणामध्ये. तर मग तिथं सगळं जसं फ्रेश वगैरे मिळतं. तर हे बघा, हे केक सेक्शन, इथं कप केक वगैरे होते वेगवेगळ्या व्हरायटीचे. तर आज मला तेच विचारत होते, तुला पाहिजे का घ्यायचं का काही. पण मी ना म्हणजे मला आवडत नाही ते ट्राय नाही करत. मला म्हणजे काय पण ट्राय करताना मी खूप विचार करते की नाही आवडलं तर उगाच. आणि इथे सगळं डबल भावामध्ये असतं, त्यामुळे. आणि तिथे पुढे ना हे ते नाही का मोठे मोठे बटर्स वगैरे असतात, ते
आणि पुढे ना हे होतं काय बोलतात टोस्ट होते, पण 180 रुपये बाथला होते ते आणि खूप थोडेसे होते, म्हणजे मला वाटतं 1/2 किलोच्या थोडं वर असतील, त्यामुळे मग ते काय आम्ही घेतले नाही. तर हे बघा इथं ना पाव वगैरे मिळतात, पावचं वगैरे सेक्शन होते, आणि जे डब्यातले बिस्किट आहे ना कुकीज असतात ते, तर मी एकदा आणले होते पण मला एवढे काही नाही आवडले ते, त्यामुळे मी ते डब्यांसाठी घेतले होते. स्टार्टिंगला ज्यावेळेस मी आले होते ना त्यावेळेस त्या डब्यांसाठी मी ते बिस्किटं घेतलेले. तिथे तर ब्रेड वगैरे होते आणि राजतेच बघत होते काय घ्यायचं आहे का तुला, तर मग मी तिथून ब्रेड घेतला होल व्हीटवाला. आणि मग काय नाही पुढे गेलो आम्ही भाजी मार्केटमध्ये आणि भाजी वगैरे, हे बघा इथे ते टोस्ट होते ना ते टोस्ट मी बोलत होते पण खूप महाग होते हेवाले, आणि मला वाटतं 250 ग्रॅम किंवा 300 ग्रॅमच असतील त्यामुळे मग नाही घेतले. आणि हे काय माहिती बीटरूटचं काहीतरी होतं, आणि तिकडे ना कोथिंबीरचं काय बोलत हे होते झाड पण होतं की तुम्ही घरीच कोथिंबीर उगवा, तर आज मला तेच बोलत होते आपण कोथिंबीर घेणार कशी कोथिंबीरचं झाड घेऊया, म्हणजे नको काय गरज नाही. तर मग आता आम्ही पुढे जाऊ आणि पुढे भाजीच्या सेक्शनमधनं आम्हाला काय घ्यायचं होतं, तर नाही इथे ना जास्त प्रमाणात भाज्या वगैरे काही मिळत नाही, म्हणजे आपल्या इंडियामध्ये कसं काय काय मिळतं, काय वांगं दोडकं गेलकं तसं आम्ही ते खात पण नाही पण तरीसुद्धा, पण इथं ते सगळं असं काही मिळतच नाही. तर इथं पुढं फ्रूट्स वगैरे होते आणि आम्ही ना पूर्ण जास्त आतमध्ये गेलोच नाही कारण की आम्हाला जास्त काही घ्यायचंच नव्हतं, फक्त भाजी वगैरेच घ्यायची होती त्यामुळे आम्ही पुढं गेलोच नाही, नाही तर मी तुम्हाला पूर्ण दाखवलं असतं. तर इथे बघा किती फ्रेश भाज्या दिसत आहेत ना सर्व मस्त लाल लाल पिवळ्या पिवळ्या. तिथं टोमॅटो बघा 30 बाथला किलो होते, 30 बाथ म्हणजे इंडियन रुपीज 65 किंवा 67 असं काय होतात तेवढे रुपये किलो. इथं वांगे होते तर वांगे आम्ही खातच नाही, आणि हे ना काय काय थाई भाज्या वगैरे त्यामुळे जे आम्हाला लागतं ते घेतलं. तर मी काय घेतलेलं मला वाटतं काय घेतलं तुम्ही तुम्हाला पुढे दिसेलच माझ्या लक्षात पण नाही येते. तर आज परीला घेऊन चालत होते ना त्यामुळे मी करू शकली, पण तिकडे त्यांनी मला सांगितलं की शूट नाही करू शकत म्हणून मग आम्ही पुढे निघून आलो. ते पुढचं सेक्शन आहे त्या समोरच्या साईडला ना इंडियन सामान थोडंसं मिळतं, म्हणजे डाळी वगैरे, आणि ह्या साईडला जे आपले मसाले वगैरे असतात ना ते मिळतात, जसे की धना अख्खा धना किंवा अख्खा मसाला वगैरे, आणि इथं कांदा लसूण ते होते पॅकेट, तर ते पण आम्ही नाही घेतले कारण मला आत्ता कालच राजना भाजी मार्केटमध्ये जाऊन घेऊन आली होती त्यामुळे. आणि इथे आहे हा पुढचा मच्छीचं सेक्शन, तर मला वाटतं हे मी येताना करत होती जाताना नव्हतं केलं हे पूर्ण. तर हा मच्छीचं सेक्शन आहे आणि त्याच्या आधी हे चिकन सेक्शन होतं. तर आता आम्ही निघालो आहे आणि जातो आहे कारण की आम्ही पुढं गेलोच नाही जास्त, आम्हाला जेवढं काम होतं तेवढं घेतलं. आम्ही नॉनव्हेज घ्यायचं होतं आणि राजा लसूण घ्यायचं परत राहिलं होतं, त्यामुळे राजा लसूण घेतो त्या अजून. आणि तर माझी भाजी मी शिजायला ठेवली एकीकडे आणि आता मी घर आवरायला घेतलं कारण की मला बेडशीट वगैरे पण चेंज करायची आहे, तर मी आठवड्यातनं एकदाच करते. आणि आता जेव्हापासून मी परीला खालती घेतलं आहे ना, म्हणजे खालती तिचं मी बेड वगैरे लावलं नाही, तर मला वरची चादर आठवड्यातनं एकदा चेंज करायला लागते, म्हणजे दर आठवड्यातनं 1-2-3 वेळा नाही करायला लागत कारण की वरती आम्ही फक्त रात्री झोपला ना जातो, दिवसभर परी खालतीच असती. आणि हा खालतीची चादर टाकली ना ते माझ्याकडे चादरींचा 2 सेट होता, मग ते बरं झालं मला, म्हणजे झालं अल्टरनेट टाकण्यासाठी. तर परीला मी परी म्हणजे झोपत पण नव्हती तर मी तिला खेळायला लावलो कारण की किती वेळ मी वाट बघू ना तिची, म्हणून मग आणि ती बघितलं ना किती वेळ सारखी सारखी उलटी होती, मी तिचं सरळ करते परत ती पालती पडते, म्हणून मी आजूबाजून हे लावलं की बाहेर नको जायला. आणि ज्यावेळेस शुभम होतं ना त्यावेळेस मी खालती झोपायची, म्हणजे राज आणि शुभम वर झोपत होते बेडवर आणि मी खालच्या बेडवर झोपायची. तर परी माहिती 2-3 वेळा झालं की ती बेडच्या पण खाली गेली होती झोपेमध्ये पलटी होत होत, तर त्याच्यामुळे मी तुला उशा लावल्या, मी उशा लावायची पण ती उशी साईड करून ती पुढे निघून जायची. तर मी पहिले बेड काय म्हणत होते हेच उशांचे कवर चेंज करून घेतले कारण की परी बघितलं ना सारखी सारखी पलटी होती आणि ती ना जास्त वेळ झाली का मराडायला यायचं तिला, मग तिला परत जाऊन चेंज करायला लागायचं आणि सरळ राहतच नव्हतं, किती मस्तीखोर झाली ना ऐकतच नाही, बघितलं ना तुम्हाला दिसतंय ना केवढी मस्ती चालली तिची, पाय हात वळवळ वळवळ चालली फक्त. मी विचार केला ती खेळती ना तोपर्यंत करून घ्यावं थोडं थोडं, तिला सरळ टाकलं तरी ती इकडं तिकडं इकडं तिकडं चालूच तिचं, तर अशीच मस्ती करते. आणि तिला बघत मला असंच काम करायला लागतं, माझं अर्धा लक्ष तिच्याकडं आणि तिच्या पुढे बडबड बडबड करत होती ना म्हणून तिने करू दिलं काम, नाही तर ते पण नसतं केलं. आणि आता पण ना मी बडबड करते ना तर ती बोलू बघते माझ्याकडं म्हणून ती शांत आहे का जागी पडली, नाही तर ती पण नाही ऐकत, तिला फक्त एकदा हातात घ्या ना जी तोंडा पुढे बडबड करत तिचं असे, मग बस त्याच्यामुळं तिची अशी मस्ती करत करत असेच मला काम आवरायला लागतं कारण की काही ऑप्शनच नाही आहे, पाय बघितले कशी उडवती आहे. तर अशी मस्ती घर झाली ती हल्ली आणि जाम मस्ती करायला लागली. तर मी आता ना ज्यावेळेस मी हे साफ करते ना बेड त्यावेळेस मागचं पण काही असेल ना सगळं साफ करून घेते एकदाच, कारण की मग कसं डेली मिळतं नाही मिळत काही वेळेला असं होऊन जातं ना, परी असल्यामुळं मग कसं सगळं तिला बघून हँडल करायला लागतं. तर मग ती खेळत होती मी ज्या केलं मागचं पण सगळं करून घ्या आणि बघितलं ती परत पलटी झाली.
तर असं तिथे म्हणून मम्मी काय करते खेळणे पण ना म्हणजे अशी तिला लागतील वगैरे असं ठेवत नाही, कारण कसं तिला पलटून करी तिच्या पाठीवर म्हणजे त्या खेळण्यावरती झोपली वगैरे तर तिला लागल वगैरे, तेवढं मला लक्ष ठेवते आणि मी फटाफट करत होते किती फास्ट करायला लागतं म्हणजे मला दम पण लागत होता खूप जास्त, कारण एवढी पळापळ होत होती नुसती. तर इकडे माझे सगळे बेडशीट वगैरे लावून होतील आता फटाफट, आणि मग बघते मॅडमकडे थोडा वेळ बसते तिच्यासोबत खेळते. आणि किचन पण साफ करायचं राहिलं, अजून किचन तर नाही केलं साफ, तर करेल नंतर. आणि सोफा खालचा बेड ना मी पहिले साफ केला, जो पण ती झोपेत होती ना भाजी करताना तोपर्यंत मी म्हणजे भाजी तर माझी अजून होती आहे पण भाजी मी एकदम स्लोवर ठेवली आहे, कारण मी बोलले डाळ मला जास्त वेळ शिजवायला लागेल त्याच्यामुळं, तर मी ती झोपेत होती तेवढ्यात पहिले मी खालचा बेड साफ करून घेतला आणि मग वरचा करायला घेतला. तर बघितलं ती कुठपर्यंत गेली गणगळत गणगळत पलटी होत 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 पाहिलं अशी ती पलटी होत राहते सारखी सारखी, आणि तिला मी सारखी सारखी सरळ करत राहते. तर अशी आमचं दिवसभर चाललेलं राहतं, दिवसभर तेच चालू असतं तिला बघत बघत कामं करत राहायला लागतं. तर तुम्ही बघितलं ना परी किती मस्ती करते, ते मस्ती करायला पाहिजे, मस्ती करायला पाहिजे, मस्ती करायला पाहिजे. तिला मी इथे टाकून गेलेली, ती गोल 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 होत तिकडे जाते पाय, आणि फक्त एक कादा टाकताना मी एवढी थकून गेली, कारण की काय ना काय पण करताना जास्त लक्ष हिच्याकडे असतं की बाबा हिला हिला लागेल नको लागायला नको काही किंवा तिला काही लागेल ह्या, आणि वस्तू कुठं ठेवल्या ते आपण कधी कधी विसरून जातो तिचे खेळ मीच म्हणा किंवा काय बघितलं. तर बस त्यासाठी तरी मी पहिले खालचा बेड साफ केला, ते तिचे सगळे कपडे वगैरे तिचे सगळे जे तिला लागणारे वस्तू त्या मी तिच्यावर ठेवते त्याच आहे, त्यामुळे मला माहिती आहे खेळणे फक्त मी लांब ठेवते कारण की ते कसे लागतील वगैरे ती होते पलटी वगैरे, तर बाकी कपडे कुपड्यांवर पलटी झाली तर चालतच. आणि चादर मी चेंज केली आहे, खालची गादी चेंज गादीचं सगळं साफसफाई केली, झाडू मारून झालाय. तर बस आणि बाकी तर किचन साफ करायचं, किचन तर खूप खराब पडलंय कारण की आधी नंतर काहीच नाही झाले, तर थोड्या वेळ सोबत खेळते म्हणजे नंतर करते मी. तर मला वाटतं या ब्लॉग टाइम म्हणजे मला इथंच करायला पाहिजे कारण की ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे. तर आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग पण आवडला असेल, प्लीज आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, कारण की तुमच्या सगळ्यांची रिक्वेस्ट होती मी मराठी ब्लॉग करावी, तर प्लीज शेअर पण करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर चला तर मी तुम्हाला भेटते पुढच्या ब्लॉग मध्ये, परी परी तोपर्यंत.